झाले भेटलो पार्सल दिले आणि मी लगेच निघालो बिकॉज वी डोंट हॅव टाइम. गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? मस्त मजेत ना? मजेत असायला पाहिजे, ठीक आहे. आणि आता जस्ट उठलो आहे, सकाळचे वाजलेले आहेत 8 आणि आता मला जिमला जायचं आहे. सो तयार तर झालो आहे आणि थंड पाण्याने तोंड धुतल्यामुळे मला आता थोडीशी सर्दी झाली आहे. 1-2 तासामध्ये कमी होऊन जाईल. हे कॉफीचा शॅशे आणलाय 120 रुपीजला, 64 युनिट. असं घ्यायला गेलं तर कितीला पडतं? 12-10 रुपये कमी भेटतात, तर घेतलंय. त्याच्यातले आता थोडस पाणी घ्यायचं आधी आणि त्याच्यानंतर कॉफी डायरेक्ट. दॅट्स इट, दिस विल वर्क ॲज अ प्री वर्कआउट. ग्लव्ज वगैरे घालतो आणि मग जिम करूयात आपण. बायसेप एक्सरसाइज आणि ट्रायसेप एक्सरसाइज होत आले. अजून अर्धा तास. जस्ट जिम वरतून आलोय, जाम भारी एक्सरसाइज झाले तुम्हाला दिसत असेल. पंप एकदम, बायसेप आणि ट्रायसेप सुद्धा. आता मस्त फ्रेश होतो, थंड पाण्याने आंघोळ करायचंय, प्रोटीन शेक प्यायचंय आणि दूध गरम करायला ठेवले. ओट्स बनवायचे, ओट्स मिल्क म्हणजे ओट मिल्क खायचे आपल्याला. आणि 2 ब्रेड आणि 2 ऑमलेट, एग ऑमलेट, ते पण खायचे. आणि आज माझ्या फ्रेंडचा बर्थडे आहे तर मे बी त्याच्यासाठी एक डंबेलचं पेअर गिफ्ट करायचं आहे मला, एक्सरसाइज करेल म्हणून. तर ती पण घ्यायला मला जायचं आहे. म्हणजे डंबेलचा जो सेट असेल 2 kg किंवा 3 kg तो मी त्याला गिफ्ट करेल. संध्याकाळी भेटायचा प्लॅन तर ठरला आहे, बघू. आणि थोडीशी मिठाई घेऊन जाईल कारण खूप दिवसानंतर भेटतोय मी. दॅट्स इट. सो हियर आय एम. जस्ट आंघोळ केले आणि आता प्रोटीन शेक घेतो. जो लास्टचा सिप असतो ना, ज्याच्यामध्ये हा असा झॅग फॉग काय म्हणतो आपण फेस, ते गिळायला खूप त्रास होतो, म्हणजे गिळत नाही आहे. आणि दॅट इज द वन डिसअडवांटेज ऑफ धिस प्रोटीन शेक. आता नेक्स्ट टाईम मी मसल ब्लेडचं मागवेल प्रोटीन, जे की थोडं स्वस्त आहे, 1500. हे मी 3000 घेतलेलं. ओट्स आणि त्याच्यावरती सिनेमन पावडर आणि 2 ब्राउन ब्रेड आणि सिंगल ऑमलेट आहे. हा व्हिडिओ बघितला जस्ट मी, ध्रुव राठीचा, कारगिल वॉर कसं झालेलं, काय स्टोरी आहे, एक नंबर व्हिडिओ आहे. तुम्ही बघा जाऊन, म्हणजे तुम्हाला पण खूप आवडेल. मला या चॅनलचा आत्तापर्यंतचा सर्वात बेस्ट व्हिडिओ वाटला आहे आणि मी याला ऑलमोस्ट 3-4 वर्षापासून फॉलो करतोय. तुम्ही पण फॉलो करा आणि एकदम इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज हा बनवतो तर तुम्हाला पण थोडा फायदा होईल. बॅग इज ऑल सेट, बॅग तयार झाली आपली. बॅगमध्ये काहीच नाही, फक्त पैसे, कार्ड, अँड्रॉइडचा फोन आहे आणि आपली टोपी आणि गॉगल बॅगेत आहे. तो बॅग गॉगल काढायचा आहे. ऑल सेट. आणि आता मी चाललोय, इकडे एक आश्रम आहे, तिकडे मसाजचा टायमिंग मला कन्फर्म करून घ्यायचा आहे. सकाळी तिकडे जाईल, पाऊस पण पडतोय, रेनकोट घालायचं आहे आपल्याला. आणि वातावरण एकदम लेझी लेझी आहे, म्हणजे असं इच्छा नाही होत बाहेर कुठे जायची. सो स्टील
मी आता जाईल तिकडे, टायमिंग घेईल आणि तिकडून आणि नंतर डे कंटिन्यू होईल. ठीक आहे, गाडी आपली चालायला पाहिजे व्यवस्थित, दॅट्स इट. आणि गाडीमध्ये पेट्रोल पण काल रात्री भरले मी 300 रुपयाचं, कारण पेट्रोल खूप लो होतं. सो दॅट्स इट, झालं रेडी. आणि मधून लगेच गरम होतं आपण जेव्हा रेनकोट घालतो तेव्हा, आणि पाऊस पण एवढा फास्ट पडत नाही आहे, थोडा थोडा पडतोय बिच्चुक बिच्चुक. ठीक आहे, इथून समोरून राईड घेतल्यावर प्रेमनगर टकडीचा रस्ता आहे, आपल्याला त्या साईडला जायचं आहे, या साईडला प्रेमनगर टेकडी. सो दिस इज काइंड ऑफ ॲडव्हेंचर. काका इकडे हे योगाश्रम कुठे आहे? तिकडे समोर टँकरच्या राईट साईडला योगाश्रम आहे असं बोलतात, आणि त्या साईडला समोर स्वामी शांतीप्रकाश योगाश्रम आहे. यहाँ पे मसाज वगैरह किया जाता है कहाँ पे? पेमेंट यहाँ पे सेकंड फ्लोर में मसाज ऑल करने. अच्छा, क्या क्या पेमेंट है बता सकते हो? 250 हाफ आवर की चार्ज है, 400 वनों पर. और टाइमिंग्स? 12 आपका नहीं वो चलेगा. टाइमिंग्स 8 to 12 सुबह, 4 to 6 ओके, शाम को 4 to 6 ओके. और मसाज कौन करता है? मतलब लड़के लखे रखे ले लो. अच्छा, मतलब ट्रेन किए हुए है ना? अच्छा ओके. और कभी भी आ सकता हूँ ना? फ्राइडे क्लोज्ड, बाकी फेस्टिवल देखना, फेस्टिवल है अभी, रक्षाबंधन है क्या, रक्षाबंधन बंद रखते हैं. ओके, चलो, थैंक यू. फ्रायडे क्लोज, बाकी सकाळी 8 to 12, संध्याकाळी 6 to 1 कितीतरी टायमिंग आहे. अर्ध्या तासासाठी 250 रुपये आणि 1 तासासाठी 400 रुपये. टॉवेल आपलं घेऊन यायचं आहे, उद्या किंवा परवा मी इकडे येऊन मसाज घेऊन जाईल. आणि समोर 5 नंबरचा चौक आहे, आणि मी आता कच्छमलमध्ये जातो आहे स्वीट घेण्यासाठी. इकडून लेफ्टला कच्छमल आहे. गुगल पे मिठाई डन. आता आपल्याला जायचं आहे एका ठिकाणी. डिसअपॉइंटेड, डंबेल्स विकले गेले तिथे, डंबेल्स नाही आहेत. आणि आता आपल्याला कल्याणला डंबेल्स भेटतील, आणि आता मी कल्याणला जाणार आहे, म्हणजे कल्याणलाच जातं आहे. तर कल्याणवरून मी आनंद स्पोर्ट्स आहे तिकडे 2.5 किलो भेटेल, तर त्या साईडवरून मी 2.5 किलोचा डंबेल्स घेईल, नाहीतर मग सॅटरडे परत यावं लागेल इकडे. या साईडला कुठेतरी आहे स्पोर्ट्सचं शॉप. झालं आहे, भेटलो, पार्सल दिलं आहे, आणि मी लगेच निघालो, बिकॉज वी डोंट हॅव टाईम. कारण मला आता घरी गेल्या गेल्या ऑफिसची एक मीटिंग अटेंड करायची आहे, आणि त्याच्यासाठी मला लगेच निघायचं आहे, म्हणून मी निघालो आहे. ओ ओ ओ खड्डा विशाल मथुरा. आणि आत्ता मी त्या मागच्या शॉपमधून मी 1 kg पीनट बटर घेतलं, आणि त्याच्यानंतर ते एक मला पार्सल द्यायचं होतं फ्रेंडला, तर ते दिलं, आणि आता जातो घरी पटकन जाऊन. आपल्याला मीटिंग पण तर अटेंड करायचं आहे. आणि हा एरिया कल्याणचा एरिया आहे, पाऊस मध्येच वाढतो आहे, पाऊस मध्येच बंद होतो आहे, आणि आपली हालत खूप खराब होते. लवकर लवकर घरी जाऊयात. समोरून आपण राईटला कल्याणला जाऊ शकतो, आणि सरळ गेलात तर मुरबाड, उल्हासनगर, अहमदनगर, शिवनेरी, शहाड, टिटवाळा, आसनगावचा रस्ता आहे. आणि त्या साईडला हिरो ॲव्हेन्यू आहे. मला म्हणजे मी जाऊन एकदा एक्सपलची प्राईस काढू शकतो, पण नको, मला माहिती आहे. समोर स्ट्रेट कल्याणला रस्ता आहे, आणि लेफ्टला आपल्याला उल्हासनगरला जावं लागतं. त्या साईडला कल्याण स्टेशन आहे, आणि या साईडला उल्हासनगर.
व्हाट अ ब्यूटीफुल वेदर। कैमेरा वरती पाऊस पडतो आणि आपल्याला फॉग फॉग दिसतो। टक 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 टक, एक नंबर रस्ता है, काही पण म्हणा। वेलकम टू उल्हास नगर। आणि हा वालदुनीचा गेट आहे, इथून उल्हास नगर हद्द सुरू होते। अँड नाऊ वी हॅव रिच 17 सेक्शन, फॉलोअर लाईन शिवाजी चौक राईट घेतला ना तर आपल्याला आपलं घर भेटेल। सर दॅट्स इट, भेटू आपण, घरी भेटू आता डायरेक्ट। सो आता मी KFC ला आलो, घरी गेलो नाही आहे कारण मला KFC ला जायची इच्छा झालेली। लंचला पण दुपारी मस्त वेज थाळी आणि काय काय मी खाल्लेलं। ऑर्डर पार्सल घेऊ आणि जाऊ इन द KFC। आणि आपल्याला ते नाही कुठे गेलं, हां तेच मागवायचं आहे, ते वाला घ्यायचं आणि ऑर्डर करेल। ऑर्डर यायला 15 मिनिट आहेत, तोपर्यंत तुम्ही टाईमलेस बघा, ठीक आहे। चावी विसरलेलो, चावी घ्यायला गेलो परत। ही माझी विसरायची सवय कधी बंद होणार आहे माहीत नाही मला। दिस इज आवर जेवण, दुपारी जेवलेलो पोटभर, पण आता मला नवीन खायची इच्छा झालेली। सो मी हे घेऊन आलो आहे फ्राईज, आणि याच्यात आहेत ह्या 3 विंग्स, दोन विंग्स आणि ह्या माझा आवडता बर्गर खातो आणि आपण डायरेक्ट आता जेवल्यानंतर भेटू। जस्ट आपली मीटिंग झाली आहे आणि आता आफ्टर 4-5 आवर्स मी कॅमेरा परत उचलला आहे आणि व्लॉग करतोय। तुम्ही बघितलं असेल मी मिठाई घेतली, नंतर डंबेल्स घ्यायला गेलेलो आणि डंबेल्स भेटले नाही आहेत। परवाच्या दिवशी डंबेल्स अवेलेबल होते बट मला कन्फर्म करून विकत घ्यायचे होते, तर ते डंबेल्स विकले गेले आज आणि त्यांनी मला कल्याणचा ॲड्रेस दिला। मी कल्याणच्या ॲड्रेसला गेलो आनंद स्पोर्ट्समध्ये, तिथे पण डंबेल्स अवेलेबल नव्हते। त्या काकांनी सांगितलं की डंबेल्स यायला 2-3 वीक लागतील, सो तिथून पण डिसअपॉइंटेड गेलो। जस्ट जी मिठाई घेतलेली ती मिठाई दिली, 10-15 मिनटं बोललो आणि पाऊस चालू होता आणि लगेच तिथून रिटर्न निघालो। तुम्ही जर्नी बघितलीच असेल आता। आणि आता मी येताना जे पीनट बटर घेतलेलं माय फिटनेसचं पीनट बटर, ते मी आता बघतो कसं आहे आणि तुम्ही पण बघा, ठीक आहे। आणि माझे एक न्यू इयर्स म्हणता येणार नाही म्हणजे आजपासूनचं माझा प्लॅन आहे की ज्याचा कोणाचा बड्डे असेल माझ्या ग्रुपमध्ये, म्हणजे माझे जे फ्रेंड सर्कल, म्हणजे माझ्या फ्रेंड झोनमध्ये ज्याचा कोणाचा बड्डे असेल त्यांना मी 2 किलोचे, 3 किलोचे किंवा 5 किलोचे डंबेल्स मी त्यांना ना गिफ्ट करतो। म्हणजे ॲटलिस्ट ते त्या लोकांना थोडी, म्हणजे काय म्हणतात, मोटिवेशन म्हणा किंवा एक पॉझिटिव्ह एनर्जी क्रिएट होईल, त्यांना थोडंसं वाईब्स मिळतील आणि ते लोक ॲटलिस्ट घरामध्ये भेट दिले हे डंबेल्स बघून तर ते लोक एक्झरसाइजला सुरुवात करतील। जसं की माझे मित्र आहेत सचिन, अक्षय, नारायण, निलेश, संकेत, ब्ला खूप सारे, त्यांना ज्यांचा कोणाचा बड्डे येईल त्यांना सरळ 2.5 किलोचे 5 किलोचे डंबेल्स गिफ्ट करायचे, दॅट्स इट। सो जसं की हा प्लॅन होता, हा प्लॅन तर सक्सेसफुल झाला नाही बट होईल नेक्स्ट 5-6 दिवसामध्ये मी परत डंबेल्स खरेदी करून देऊन येईल। सो दॅट्स इट। एक दुःखद गोष्ट झाली, हा जो एक माईक होता ना जो मागवलेला, सो केअरलेस आय ॲम ॲक्च्युली। तो माईक मी ट्रायपॉडला याच्यात कनेक्ट ठेवलेला, जो की हा आहे नयावाला, हा याच्यावरती असा, हा असाच बॅगेमध्ये होता आणि बॅगेमध्ये ते पीनट बटर आणि काय काय घेतलं ना, तर यू विल सी देर इज अ डॅमेज। आणि माईकचा जो हा स्टँड आहे तो तुटलाय, बट दॅट्स ओके, होतात गोष्टी कधी कधी। आता मी नेक्स्ट टाईमपासून हा असा काढूनच ठेवेल, अटॅच नाही करणार। आणि आता सध्या मी या आपल्या छोट्या माईकने रेकॉर्ड करतोय, सो चांगला आवाज येईल याच्याने। हा जो कॉलर माईक आहे ना याचा आवाज खूप चांगला आहे कंपॅरेटिवली दिस माईक। आणि हे माईकचं खोकं, माईकच्या बॅगमध्ये मी माझे क्रेडिट कार्ड्स वगैरे ठेवतोय, पैसे क्रेडिट कार्ड्स। हा माय फिटनेस पीनट बटर आहे, ॲक्च्युली मी थोडंसं हे फोडून बघितलेलं कसं आहे। ॲक्च्युली काही काही लोक याच्यावरती जे हे
तेल आहे ना हे फेकतात, तर ते फेकायचं नसतं, हे माझ्यामध्ये प्रॉपर मिक्स करायचं. यू कॅन ईट दिस. एक नंबर. म्हणजे एक टेबल स्पून 32 ग्राम येईल, तर त्याच्यामध्ये तुम्हाला 8 ग्राम प्रोटीन आहेत. म्हणजे एक चमचा 8 ग्राम प्रोटीन, कार्ब्स 6 ग्राम आहेत, फायबर आहे, शुगर आहे, खूप काही आहे. तुम्ही यूज करा, तुम्हाला कळेल. जे एकदम क्रीमी आहे. आणि चीयर्स. ॲज युजल आता जेवायला आणायला जायचं आहे. आणि मी बटर सॉरी ब्रेड ग्रिल करायला ठेवले, तर ते ब्रेड आणि पीनट बटर मला टेस्ट करायचं आहे. सो आपण ते बघू आधी. ओके, थोडेसे कुरकुरीत. ॲक्च्युली आपण हे पीनट बटर विदाऊट ब्रेड पण खाऊ शकता, काहीच प्रॉब्लेम नाही आहे. आणि मला तर आवडतं. आता मी 1.5-2 वर्षापासून हे खातो आहे. क्वालिटी चांगली आहे लास्ट पीनट बटरपेक्षा. आणि हे हेल्दी फॅट्स आहेत, तर चांगले असतात, खायला पाहिजे. बाहेरचं जंक खाण्यापेक्षा चांगलं आहे. जसं की मी आत्ता KFC खाल्लेले तुम्ही बघितलं असेल. ॲक्च्युली मी एवढं ध्यान देत नाही खाताना, कारण जे पण मी म्हणजे जे काही खातो KFC म्हणा किंवा बर्गर वगैरे किंवा बाहेरचं, तर तेवढं सगळं मी जिममध्ये जाऊन पूर्ण वर्कआउट करून म्हणजे इक्वल करून टाकतो. सो मला ते आवडतं. आणि असं पण नाही की मी पूर्ण न्यूट्रिशन फॉलो करतो, थोडे दिवस करतो, थोडे दिवस नसतं. डिपेंड्स अपॉन मूड ॲज वेल ॲज वर्क किंवा ऑफिसचं काम किंवा हे यूट्यूबचं काम, त्याच्यानुसार होतं कधी कधी. ठीक आहे, सो एन्जॉय दिस. जस्ट बाहेरून जाऊन आलो आहे आणि पावसात भिजायला खूप मज्जा येते. हे तुम्ही बघत असाल, मी हे समोरचं म्हणजे चेन लावली नव्हती या रेनकोटची, आणि समोरची बाजू पूर्ण भिजले. आणि मला एक प्रकारे ना असं खूप म्हणजे आनंद आणि काय म्हणतो आपण, एकदम असं सुखदायक वातावरण आहे बाहेरचं. असं मस्त पावसात मस्त भिजा, गाडीवरती फिरा, तोंडाला असं मस्त पाणी लागतंय, चट डोळ्याला वगैरे. आणि एक म्हणजे फिलिंग जी आहे ना ती खूप छान आहे. आणि मी आता कोफ्ता घेऊन आलो आहे, मटन कोफ्ता. आज आता मी शेरशाह मूवी बघेल जेवत. मीट बॉल्स, एक ब्रेड जो की मी खाल्ला नाही आहे, आणि याचा आता आहे भाकर. ठीक आहे. आणि आय एम लिस्निंग टू धिस सॉन्ग. हे उत्तरायण मूवीमधलं सॉन्ग आहे. एकदम शांत शांत जेवताना मज्जा येईल. जर तुम्ही हा उत्तरायण मूवी बघितला नसेल तर बघा, खूप चांगला आहे. मी हॉस्टेलला असताना संकेतने रिकमेंड केल्यावर बघितलेला. तुम्हाला हा व्हिडिओ आत्तापर्यंतचा सकाळपासून म्हणजे ह्या दिवसाची माझी जर्नी जर आवडली असेल, तर नक्की चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा, शेअर करा, कॉमेंटसुद्धा करा. आणि हॅपी बर्थडे अगेन. आपण भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे फिट, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली स्टे सेफ. दिस इज नागेश्वर सायनिंग ऑफ. टाटा, बाय बाय.